हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं शरद इन्स्टिट्यूटच्या शरद फाउंडेशन कोर्समध्ये. तर या कोर्स अंतर्गत फर्स्ट इयर डिप्लोमा या कोर्समध्ये जे सब्जेक्ट शिकवले जातात त्या सब्जेक्टचं बेसिक नॉलेज या कोर्स अंतर्गत तुम्हाला दिलं जाणार आहे. तर मी मिसेस वाय पी चौगुले तुम्हाला बेसिक केमिस्ट्री या सब्जेक्टमधील मूलभूत संकल्पना शिकवणार आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या लेक्चरपासून. तर आपला जो पहिला टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड केमिकल बॉन्डिंग, तर या टॉपिकसाठी जे नॉलेज लागतं, जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या आपण थोड्याफार शिकणार आहोत, थोड्या रिवाइज करणार आहोत. तर ॲटमबद्दल तुम्ही दहावीपर्यंत बरंच शिकला असाल, आणि ही जी समोर तुम्हाला स्क्रीनसमोर दिसत आहे ती डायग्रॅम पण तुम्ही कधी आधी पाहिली असेल. तर आज आपण थोडंसं डिटेलमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ते समजून घेणार आहोत. तर मुळात आपण ॲटम याचा अभ्यासच का करणार आहोत ते आधी समजून घेऊया. तर आपण जेव्हा इंजिनिअरिंग शिकणार आहोत तर त्यासाठी इंजिनिअरिंग म्हणजे मशीन्सचा संबंध आला, मग त्या मशीन्स कुठल्याही प्रकारच्या असू दे, अगदी कम्प्युटर असू दे किंवा ETC या ब्रांचमध्ये जसं मोबाईलचा संबंध येतो, सिव्हिलमध्ये जसं सिमेंटचा संबंध येतो, मेकॅनिकलमध्ये लोखंड आणि त्याचबरोबरीनं बाकीच्या अलॉयजचा संबंध येतो किंवा मशीन्सचा संबंध येतो, या सगळ्यांसाठी आपल्याला केमिकल मटेरियल्स लागतात. तर हे जे मटेरियल्स आहेत ते एलिमेंट्सपासून बनलेले आहेत, आणि एलिमेंट्स जे आहेत ते ॲटमपासून बनलेले आहेत. त्यामुळं ॲटमचा अभ्यास किंवा ॲटमबद्दल बेसिक माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि या लेक्चरमधून आपण ते जे बेसिक नॉलेज आहे ते मिळवणार आहोत. तर मुळात ॲटम काय आहे? तर ॲटम इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ अन एलिमेंट विच टेक पार्ट इन ऑल केमिकल चेंजेस. तुम्ही कुठल्याही पदार्थाचा जो अविभाज्य घटक आहे त्याला आपण काय म्हणतो? अणू असं म्हणतो. मग तो कागदाचा कपटा जरी असला, एखादा कागदाचा तुकडा, लाकडाचा तुकडा, तर यांचंसुद्धा अविभाज्य कणांमध्ये रूपांतर करता येऊ शकतं. ते जे कण आहेत त्यांना आपण अणू असं म्हणतो. तर अणू जे असतात ते सगळ्याच केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. एखादा कागद जळतो म्हणजे त्यातील जे अणू असणार आहेत तेही जळणार आहेत. तुम्ही लोखंडाची एखादी सळी तापवत असाल तर त्याचे कण जे आहेत त्यांनासुद्धा ती उष्णता मिळती. म्हणजेच काय? तर सगळे जे अणू असतात तर त्यांच्यावरती होणाऱ्या ज्या ज्या काही केमिकल रिॲक्शन्स असतात, चेंजेस असतात, त्याच्यामध्ये ते भाग घेतात. म्हणजे आपण पाणी जरी तापवायला ठेवलं तर पाण्याचा प्रत्येक कण हा उष्णता घेतो. तर हे जे ॲटम आहेत त्याचे जे मॉडेल्स आहेत ते वेगवेगळ्या सायंटिस्टनी पुढं आणलेलं आहे. त्यामध्ये थॉम्सन मॉडेल असेल, रुदरफोर्ड मॉडेल असेल किंवा बोहर्स मॉडेल असेल. हे जे सगळे मॉडेल्स आहेत ते वन बाय वन, म्हणजे जसा क्रम दिलेला आहे तसं प्रत्येक सायंटिस्टने त्यांच्या थिअरीजनुसार मॉडेल्स पुढे आणले. आणि आत्ताचं जे ॲडव्हान्स्ड मॉडेल आहे त्याच्यानुसार आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते डिवाइड झालेलं आहे म्हणतो. कशामध्ये? तर सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये. मग हे जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहे ते कोणते आहेत? तर बोहरच्या थेअरीनुसार ॲटममध्ये सेंट्रली प्लेस्ड पॉझिटिवली चार्ज्ड न्यूक्लियस आहे. म्हणजे आपण एखादा गोल घेत आहो आणि त्याचा जो सेंटर पॉईंट घेतो तो गोल काढताना, त्यातला जो सेंटर पॉईंट असतो तो सेंटर पॉईंट म्हणजे त्या ॲटमचं न्यूक्लियस आहे. आणि हे जे न्यूक्लियस आहे ते कशापासून बनलेलं असतं? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन न्यूट्रॉन हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. आणि न्यूक्लियसच्या भोवतीने सर्क्युलर पाथ आहे, आणि या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. फिक्स्ड सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. तर आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की आपला जो ॲटम आहे, अणू जो आहे, तो बनलेला कशापासून आहे? तर न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. न्यूक्लियसमध्ये काय आहे? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत. आणि न्यूक्लियसच्या भोवती आहे सर्क्युलर पाथ,
आणि त्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहे. हे जे सर्क्युलर पाथ आहे त्यांना काहीतरी नाव द्यायला पाहिजे. तर हे जे नाव आहे ते आहे ऑर्बिट. इलेक्ट्रॉन्स जे फिरत आहेत ते ऑर्बिटमध्ये फिरतात, किंवा त्याला आपण शेल असं सुद्धा म्हणतो. तर आता आपण काय बघणार आहोत, तर प्रॉपर्टीज बघणार आहोत प्रत्येक सबॲटॉमिक पार्टिकल्सच्या. प्रत्येक हे जे सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत त्यांचे काहीतरी विशिष्ट गुणधर्म आहेत. ते विशिष्ट गुणधर्म आहेत म्हणून तर त्यांची वेगवेगळी नावं आहेत. तर बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इलेक्ट्रॉन जो आहे त्याचा जो शोध आहे तो जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे, आणि तो निगेटिव्हली चार्ज्ड असतो, आणि त्याचा जो चार्ज आहे तो -1.6022 × 10⁻¹⁹ कुलोम इतका चार्ज असतो. आणि हे खूप निग्लिजिबल मास आहे त्याचं. सेम वे इथं मी त्याची एक छोटीशी झलक दाखवली तुम्हाला की आपला जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा आहे बघा, निगेटिव्हली चार्ज्ड आहे. आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज प्रोटॉनच्या. प्रोटॉन कुठं आहे तर न्यूक्लियसमध्ये आहे. शोध कोणी लावला, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत, बरोबर इलेक्ट्रॉनच्या अपोजिट आहेत, आणि त्यांचा जो चार्ज आहे तो पण बरोबर अपोजिट आहे इलेक्ट्रॉनच्या. फक्त इथं साईन चेंज होतं, ते येतं पॉझिटिव्ह साईन. मात्र यांचं वेट जे आहे ते खूप जास्त आहे इलेक्ट्रॉनच्या मानाने, खूप जास्त वेट असतं ॲज कम्पेअर्ड विथ दी इलेक्ट्रॉन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लक्षात ठेवायचं आहे की ते सेंट्रली प्लेस्ड आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे. तर आपला नेक्स्ट लास्ट सबॲटॉमिक पार्टिकल येतो न्यूट्रॉन, ज्याचा शोध लावला जेम्स चॅडविक यांनी. आणि ते कसे असतात तर चार्जलेस असतात, चार्ज बिलकुल नसतो त्यांच्यावरती, झिरो चार्ज असतो. आणि हे त्यांचं वेट आहे जे की जर प्रोटॉनबरोबर कम्पेअर केलं तर सेम आहे, आणि हे चार्जलेस आहेत. आता आपण काय बघणार आहोत तर कम्पॅरिझन बघणार आहोत. सगळ्या प्रॉपर्टीजचं कम्पॅरिझन एका टेबलमध्ये केलेलं आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता. त्यांचं लोकेशन पण आहे इथं. प्रोटॉन कुठे आहे तर न्यूक्लियसमध्ये, इलेक्ट्रॉन कुठे आहे आउटसाइड द न्यूक्लियस, आणि न्यूट्रॉन इनसाइड द न्यूक्लियस. आणि लक्षात काय ठेवायचं आपल्याला, त्यांचे हे सिम्बॉल्स आहेत पी फॉर प्रोटॉन, ई फॉर इलेक्ट्रॉन, एन फॉर न्यूट्रॉन. बाकी हे रिलेटिव्ह चार्जेस आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर ओवरऑल आपण असं सांगू शकतो काय, तर ॲटममध्ये सेंट्रली काय आहेत तर प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहेत, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फिरत आहेत सर्क्युलर पाथमध्ये. कोणाच्या भोवतीने तर न्यूक्लियसच्या भोवतीने. तर मुळात काय आहे तर ही जी प्रोटॉन्सची संख्या आणि इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे कुठल्याही ॲटममधली, तर ती सारखी असते. आणि ती सारखी असते म्हणून हे जे ॲटम असतात ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, म्हणजे त्यांच्यावरचा जो चार्ज असतो तो झिरो असतो. तर इलेक्ट्रॉन इथून जर गायब झाला किंवा एखादा इलेक्ट्रॉन इथं ॲड झाला तर काहीतरी चेंजेस होतात, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण आत्तापुरतं तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की आपले जे नॉर्मली आपले जे ॲटम्स आहेत ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. आणि ते का न्यूट्रल असतात, तर प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी असते. मी आशा करते की थोड्या कन्सेप्ट तुमच्या रिवाईज झाल्या असतील, काही कन्सेप्ट तुम्हाला थोड्या नव्याने कळल्या असतील. मी आय होप तुम्ही हे जे लेक्चर आहे ते व्यवस्थित तुम्हाला कळलं असेल. तर तुम्हाला काही क्युरी असतील तर तुम्ही विचारू शकता. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग शरद फॅमिली.